आम्ही देखणं नाही हो, पण गुणानं चांगलं आहे. हा गुणानं आम्ही चांगलं आहे. नारळ वरून बघू नका. आमची गरिबी असल्यामुळं आमच्या घरची सफरचंद डाळिंब नव्हता, केळं नव्हती, चिकू नव्हतं, अंजीर नव्हतं. मग मी काय करतो, सोमवारी बाजारात 2-3 रुपये किलोची टमाटी, 2-4 किलो आणायचं मोठी लोट, आणि बायको पुढं धरायची. हो ती टमाटी बघून मला दोन्ही बी मुली तसल्या झाल्या द्याखण्या. भक्ती आणि भगवती लक्षात घ्या, दोन मुली देखण्या झाल्या. बायकोनं तिसऱ्या बाळात मनाला बारीक खोड केली, काळाच्या करून पिली. माझ्या दोन्ही पुरी लाल बडाय, पोरग काळा यावा. संस्कार ते संस्कार. किती लहान लहान मुलं सुंदर गायले, आम्हाला ठाई जमाना महाराज, ख्याल गायकी जमाना. अहो कालचं बघितलं का, 11 महिन्याचं पोरग 11 पकवाज वाजवत होता. अजून अंगणवाडी झालायचं त्या नारबळला, हर्षत नारबळ. मुगदा वैशंपांचं लग्न झालं. हा मला माहीत नाही. हा या ठिकाणी ती गायकवाड काय पुरीच नद्या, रोज कार्तिकी गायकवाड काय घागर घेऊन म्हणल्या. एक सांगतो, कलाकाराची कदर करीचा पकवाजाला. हां कळला का, अगदी मोकळेपणान देत जाव. संस्था चालकाला काय देऊ नका, ह्या लेकरा समजा द्या. या मुलांना काय मागायचं आहे महाराज, त्यांची गरिबी आहे म्हणून देऊ नका, तर तो चांगला वारकरी हो गिरी महाराजसारखं. अन्य काय कीर्तन करासारखं, तो आळंदीचा परीक्षक हो शिंदे महाराजासारखं. हां मोठा हो, तू कौतुक करावं महाराज. हळा का जीवनामध्ये फार मोठं वारे बाबांनो. मी असं नसेन, पण वाखारवाडीची गणेश जयंती कायम चालू असेल हा एवढीच अपेक्षा करतो. मुखी मुखी अमृताची वाणी आणि देह देवाचे कारण. ज्याला सेतू बांधायला चालू केलं, राम नावाचा दगड आहे की नाही, राम अक्षर असलेला दगड टाकला, पण समुद्राचा प्रवाह एवढा मोठा होता, प्रत्येक दगड वाहून चालला. राम लक्ष्मण सगळी चिंतेत पडली. बिभीषणानं सांगितलं तिथं, काय सांगितलं, रामा कसलं बी नाव टाका, दगड वाहून जाणार आहे ती. चांगला भजण्यासुद्धा आपल्या मार्गात असून वाईट गेला, त्याला बी कळून चुकलं की भजनात काय देत नाही ती. म्हण की कशात घुसलं, आगे चित्र लो ज्ञानदा राम चरणी जगन्नाथाजी दे. भजन नाही असं नाही आहे, पण देव येत नाही लक्षात घ्या. आपलं राग ठरलेलं पहाट भूप राग म्हणावा. तुम्ही वाजवताना सुद्धा केरवा किंवा दादरा वाजवायचं नाही. विठ्ठल आम्ही व्यासपीठावर आल्यावर अभद्र बोलायचं नाही. मग बिभीषणानं श्रीरामाला सांगितलं, रामा जरी देवळातली दगडं असतील तर वाहून जाणार आहेत, भजनातली दगडं कीर्तनातली दगडं. तुमचा सेतू कधी बांधला जाईल रामा? माणसाला कळलं का नाही मी सांगत नाही, पण जनावराला कळलंय. त्यांची सभा मी ऐकली कुठं, पाण्यात, की राम राम कसला आहे रो. म्हणून तुम्ही काय करा, या समुद्र माझ्या समोर, या समुद्रासमोर आणि माझ्यासमोर उभं राहावा. सगळं प्राणी
तुमचं दर्शन घेण्याकरता येतील. मग पहिल्यांदा मगरी, पान हत्ती, मास सगळं साप सगळ्यांनी रांग लावली. रामाला पाहिल्याबरोबर काय सांगा महाराज, कापुराच्या वाती उजळल्या ज्योतीन ठाईच समाप्ती. प्रत्येक प्राण्याची अवस्था अशी झाली. रामाला इतकं टकलावून पाहिलं, मग बिभीषण सांगितलं आता ह्यांच्या पाठीवर दगड ठेवा, देह देवाचे कारण. अशी माणसं तटली पाहिजेत, अशी माणसं त्यागी. 65 गावाला तुकोबारांची इस्टेट होती, वाटून टाकली. भगवान बाबांनी हा टाळा जिवंत राहावा, हा कीर्तनकार हे पारायणकार जिवंत राहावे महाराज म्हणून करता दोन्ही भाऊंनी आयुष्य कशाला घालवलं, परमार्था करता. मुखी अमृताची वाणी. सगळं प्राणी अशी लाईन लावून उभा राहिला, कसलाही दगड ठेवला त्यांना वजं वाटलं नाही. आणि मग सेतू समुद्रावरती सेतू बंधन पूर्ण झालं. हा येतंय त्याने चालावं आणि येत नाही त्याने सरळ देवाच्या मार्गामध्ये बसावं. लक्षात घ्या, संत चरण रोज लागत असो. आणि मग असा कोणी वारकरी, असा पुण्यवंत, असा महात्मा कसा असतो ते तिसऱ्या चरणात सांगितलं. सर्वांग निर्मळ, 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 सर्वांग सर्वांगी निर्मळ. बुलढाण्याच्या शेगावचे गजानन महाराज, अक्कलकोटचे स्वामी समर्थ महाराज, है नाही कपिलधाराचे मनमत स्वामी महाराज, पालन सिंगचे या ठिकाणी बंकट स्वामी महाराज, सर्वांग साखरवाडीचे माऊली महाराज, अलीकडलं संत नाही ते काय हरिभक्ती परायण पंढरपूरचे धुंडा महाराज देगलूरकर, सर्वांग आत्ता तळपता सूर्य उगवता सूर्य शुद्ध आचरणाचे माझे भंडाता ते कराडकर. सर्वांग निर्मळ काय अपेक्षा करायची तुमची, काही न गो माझ्या विठोबाचे, माझ्या विठोबाचा कैसा प्रेमभाव आणि आपणची देव काही असू द्या. माऊलीने जगापुढं सांगितलं, घाबरूच नका, मी कशासाठी जन्म आलो आले. अवघाची संसार, अवघाची संसार, सुखाचा करीना अवघा.
अवघाची म्हणले एका वारकरी शिक्षण संस्थेचं नवं महाराष्ट्रामध्ये उस्मानाबादमध्ये सोलापूर जिल्ह्यात बीड जिल्ह्यात गेवराई तालुक्यात कुठलाही वारकरी असू दे अवघाची संसार सुखाचा करीन. अनेकाच्या डोक्याला केस नाही ती म्हण त्याचा फुटून नोटवर छापलाय गाव. महात्मा गांधी एक राष्ट्रपिता होते प्रत्येक नोटवर महात्मा गांधी हा मोहनचंद करमचंद गांधी कळला का एम के जी हो आमचं कशावर छापावं. एका बाईनं पत्र्याला ज्ञानेश्वरी खवली होती कोणाची साखरे महाराजाची विनायक साखरे महाराज सांप्रदायिक भावार्थ ज्ञानेश्वरी. आम्ही दूध चहा प्यायला गेल्यावर मी वर बघितलं ती बाई म्हणली कोणतर लग्नात दिली म्हणली शंक्याच्या हटारो आणि शंक्या शंकर नव म्हणले आपला त्याला शंक्या म्हणत्या लोक का नीटकं बोलत नाही तो. मी म्हणतो शंक्या आहे म्हणून ठीक आहे त्यानं जर तिसरा डोळाला उघडला तुझ्या घराचा नीटनीटकं होईल. शंकर म्हणे जावं पत्र्याला खवली होती आणि मला म्हणते लागत असली तर तुम्ही निहा जावा काय बोलत्या. गीता किती मोठी आहे अहो. स्वामी विवेकानंद अमेरिकेतल्या शिकागोमध्ये धर्मप्रसिद्धीला गेल्यावर लहानशी गीता होती तिथल्या धर्मगुरूनं काय केलं आपली गीता सगळ्या धर्माच्या गीते ग्रंथाच्या खाली घातली. लोकांनी विवेकानंदानं विचारलं तुम्ही एवढा मोठा देश एवढं मोठं हिंदू धर्माची मालकं तुमची गीता सगळ्या ग्रंथाखाली का घातली ते म्हणला ज्याने गीता खाली घातली त्याच खरं आहे का. हिंदू गीता इज द बेसमेंट ऑफ द अदर रिलिजन. जगामध्ये जेवढं धर्म आहे त्या धर्माचा पाया म्हणजे हिंदू धर्माची गीता. म्हणून करता आपलं महत्व वाढवावं